तुम्ही महात्मा गांधीचे नाव ऐकला ने गे मोहनदास करमचंद गांधी असलो आता महात्मा गांधी झाला आमका सोमेस्त ताच्या नावान ओढले ओढले रस्ते आसात ॲरपोर्ट आसात ओढले ऑफिस ऑफिसांनी फोटो आसात आणि यमुना नंच्या तडीर ताका उलपाल्या जाग्यार थंयसर बरो एक फोंड बांधून राजघाट म्हणून नाव दिला आणि हर एका वर्षा ऑक्टोबर दोन तारखे महात्मा गांधी जयंती रजा सगळ्यांक बरे करणं न्हिदतात आणि त्या दीस ड्राय डे वय नी गे होय आणि अशे आम्ही फुला घालतो जेले घालता कोणाक फोंडाक पण तो मनीस जिवंत असताना ताच्या आंगार एक शर्ट सहित तो एका ध्येया स्वतःच्या वाटेन प्रामाणिकपणाच्या वाटेन लोका खातीर लोका बरी जायचे दुबलो लोक वस्तूर न देखून ताणे वस्तूर घाल ना आणि असे जिल्ह्या त्या मनशाक आज ताचो मेल्या ताका ता जिशी मारली आमच्यात मनशाने गी मेल्या उपरांत फोंडा फुला मान सगळे द पूण ताणे शिकयल्ली वाट जहिंसा अहिंसा म्हणजे थंसर हिंसा ना साबार वस्तू सांगल्यात नॉन इंजुरी म्हणजे दुसऱ्यांना दुखोक ना नॉन व्हायन्स ताच्या बदलाक कंपॅशन हिंसा नासतना थंयसर दया माया आणि तशेंच दया माया फक्त मनशांक मात्री सगळ्या मनजातीक आणि सगळ्यांक दया माया आणि आमच्याच मती भीत असल्या रागाचे चिंतप रिनन्सिएशन ऑफ द विल टू हेट किल्ल आणि तसेच टू हर्ट अदर्स म्हणजे आमच्या भीत असे रागाचे चिंतप कान चिंतप काण उडोचे जाऊन असा अहिंसा म्हणून शिक्षण इतल्या अपुर्बेचे शिकवण तो आमक गेला आमचे देश राम राज्य करीचे म्हणून चिंतून गेला पण इतले बरे अहिंसाचे एकत एक भारतीयारेक्टर कळीत ना पण आसागी म्हले एक सवाल आज आणि असलत तो एक सन्निवेश मुखार मुख्य जेजू द असलच एक सन्निवेश फरिसेवानी आणि सदुसेवानी किती केले प्रवाद्यांक देवान दडलेले स्वतःच्या आणि नितीच्या वाटेन लोक चल नसताना अविश्वासी आणि अविदयी जाऊच्या त्या वेळार ಪ್ರವಾ ದ ಸ್ವತಂತ್ಪ ದಾಖಯ ಹಿ ಸೋಣ ಅವಿಶ್ವಾಸ ಧಾಧೋಸ್ಪಣೆ ಪ್ರವಾದ ನಾಶ ಜೀವೇಶ ಮಾರತ ಶಿಕೊಂಡ ಮೇಲೆ ಉಪರಾಂತ ಬರೋಡ್ ಬಾಧೆ ताचे मेंटेनन्स पळवचे फुलां घालची आणि सगळे करचें तो काळ आतांसो काळ बदलोंक ना बदलोंक ना थोडे फोटी आमच्याच घरांनी आमच्याच आवय बापायक आम्ही कशें पळत आणि मेल्या उपरांत फोंडार कितें करता व्हडले व्हडले फोंड बांधून म्हणून थोड्यांक कळीत आसा कोणाकस बोट दाखव नासताना हा सांगू का शेत ही स्वताची गजाल आम्ही स्वीकार करू शिकत जाई आणि त्या देखून जेजूक कितें जाय असले जेजूक जसले नॉट जी डी पी जी डी एच जी डी पी म्हळ्यार ग्रॉस डॉमेस्टीक प्रॉडक्ट म्हळ्यार संपूर्ण तरान आमच्या समाजाची अभिवृद्धचे कॅल्क्युलेशन जी डी पी उत्पादन कितलें जालां कितले कित आम्ही करसिला कितले आमच्याकडे असा म्हणून जी डी पी ते करताना किती जाता माझ्या जिवितात मला प्रॉफिट जायचे म्हणून माझ्यात भाव बहिणीकडे कॉम्पिटिशन मज्यात भाव बहिणीकडे राग हगे नॉन व्हायलंसच्या बदलाक व्हायलंस हेट मला जागो माका जागो रस्तो रस्त्या दिवस हा एका गावात असुल् बहिणीक आणि पुर जागो फाटल्यान दिला भावांनी जागो मार्गादेगेर कान गेला भहिणीक आणि वसो फक्त अडच पिटीची वाट आणि पैसं वसो जे गादे दिल्यात तांका मार्गा देगेन बरे तांकां तांच नसले बरी केल्या क्रिस्तवची आणि असल्या समाजात जियेत हा सत ना नीत ना मोग ना दया मया आणि असल्या समाजात जियेत आसतना मोगाच्या भाव बहिणी नो आमक आज जेजू आपोन दिता एटलिस्ट तुमच्याच वडिलांनी दिल्ले प्रवाद्यांनी दिल्ले उतर तुम्ही पाळा बरं करू शिका घरांत आणि अशा तुमच्याच आवय बापूक मेल्या मान मांडिवच्या बदलाक जिवंत असताना दिया जिवंत असताना त्यांचे ऐका सारख्या वाटेक वसा आणि तुम्ही नितिवंतपणाच्या वाटेर सलवून देवाक मानता तसली पर्ज जातेल्यात म्हणून जेजू सांगूंक आशिल्ला त्या सा पाऊल आईच्या पहिल्या वाचपान आमका बऱ्या रीतीन सांगता थंयसर आम्ही ग्रॉस डॉमेस्टिक हॅपीनेस वाढयचं कसे ते नितीवंतपणाच्या वाटेर सा पाऊल सांगता त्या देखून नितीवंतपणाच्या वाटेर आसतना थंयसर कितें जातले आम्ही सदांच संतोष भरी जाते आणि थंसर सांगता वरवीं आमी, वर आमी नितीवंतपणाच्या वाटेन चल जाय जाल्ले वरवीं कितें जातले लोक सदांच संतोषांत वांटेल देवाच्या संतोषात वांटेल जातालो त्या देखून जु हा अध्याय पंधरा ओळू इकरा दहा असे सांगता मजे उपादेश तुम्ही पाळश्यात जाल्यार मजो संतोष इकरा ओळू इकरा मजो संतोष तुमचे ते आसन सं। तुमचो संतोष भरपूर जातलो म्हणून देव तितले तसे संतोष भरपूर जयचाई आम्ही समात्यात मोगांत सोस्केत वाडो वाढवून येई म्हणून देवा शेता त्या देखून सांग आपण सांगता आमच्याच देवाचे उपादेश उपदेश नितिवंतपणा करतात एटलिस्ट ते पाळलं नितिवंतपणा वच असं ते करू ना देखून क्रिस्त मुखात आमकां ताणें एक देणें कशें कुर्पा दिल्या म्हणून क्रिस्त मुखात ताचे रक्त मुखात आम्हाला नितिवंत कर हुजीर रावचे बरे केला म्हणून सांगता त्याचे कृती अपुर्बेचे देार्थ आमका दिला त्या भावार्थन जियतना वी विल बी कॉन्ट्रीब्युटींग नॉट जी डी पी बट जी डी एच जी डी एच म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस आमच्या माया मयामोग सोसणीका प्रामाणिक पोण सकडांग मर्यादा वाढताना कुटुंबाचो संतोष वाढता एका कुटुंबाचो संतोष दहा कुटुंबात संतोष वाढताना मजी समाज बरी जाता समाजाचा संतोष वाढता प्राकृत्याक एक जड लायतना दहा जणांना बरे जाता पळया त्या देखून खातर चिंत मात्र चॉकलेट खाऊन रस उडोवचे मात्र बागार ते डस्टबिनात घालण मज समाज अंगण हाऊ नितळ दोरताना थं पाय, दोर पाय नितळ उरतात ना हांवें मजेच पाय मिळवचे घरातून बाहेर येत चिकोल नी गी त्या देखून थोडे कडे कुंकडं असल्या राग येतात किती कुंकडा आणि मेटार मेटारस बाहेर दोरताना राग येतात तसेच करचेच चिखलात आम्हीच पाय दीवीळवचे आणि असे पत्का वरवी मिळिल्ले आमचे जीवित देव भोगसून त्याच्या पवित्र रक्त मकांत खुर्सार ताणे जीवित येतात रक्त मकांत आमक तने नीतीवंतपणाच्या वाटेन चलोव शिकयला त्या देखून सांगेचारां बरोवन सांगता अध्याय एक ओळ चार आणि पाच क्रिस्त आमकां आमक भगवंत आणि खातवी जावंक विसल्यात म्हणून त्या देखून प्रवादी सांगता म्हाका जाय दया न बलिदान हांव ऐला नय यज्ञ देवाची ओळख नय होम बली म्हणून वजं या प्रवादीच भूक अध्याय सो ओळ सो त्याच्या पहिले तो सांगता त्या देखून ताणी मजिती नियमां पाळून देखून हावे केला फ्रावा देवी हवे तांचे कुडके केले आता म्हणून म्हणजे देवाच्या उतर उलवून त्यांच्या काळीज पिंचे बरे केला देवान तरी मनीस ना आणि आम्ही आमच्या संसारांत आताच्या भक्तांक सांताभक्तांक मांड सांता भक्तांचे फेस्त आचरण करता पण भक्तां विषयां आम्ही शिकता गी त्यांच रेलिको घेऊन बुरुष हा हो काढत वर्सा नी गी आणि वडले वडले बुरुष हा हो नव्याना करता पण तांची शिकवून आमची कर्ण देवचा वाटो जी आयल्ली ती आमक आदर्श म्हणून आम्ही घेत त्या देखून एवरी डिवोशन मस्ट इनक्रीज माय फेथ अँड ऑल्सो रायचियसनेस हर एक देवास्पण माझा बार्थ आणि नितिवंतपण वाढाई जाय आणि तांचे आदर्श तांनी जिल्ली जिनीस माझे कर्ण घेतल्यार मात्र जाता ना तर जायना त्या देखून जेजून सांगचे तुमी प्रवादाचे फोंड बांधून तांकां आता मान दितात ते मेल्या उपरांत पण ते जिवंत असताना तांचे तुमी तुमचे कर्ण घेतले तर कितले बरें जाते आणि आता तुम्ही थंच करतात तुमचे समोर तुमचो सोमी तुमचो देव असा मनुष्य रूप घेऊन तुमका नीतिवंतपणाची वाट दाखवतो आईला ता काय तुम्ही तिरस्कार करतात त्या देखून आईच्या वांजलाच्या आक्रयाचे उतर पळया सबार संगते विशांत तांका उपराठी सवाल ताका उपराठी सवालां घाल ताच्याच उलवण्या ताका शिरकावंक प्रयत्न करनासले ते ऐकून जी नी आता बदलया म्हणून तांनी चिंतूक ना त्या देखून <laughs> रोमाकारांक बरोवन सांपवाल सांगता अध्याय बारा ओळ एक म्हज्या भावा भयणीनो तुमच्या लागी प्रार्थितां प्रार्थितांलतेपणी प्रार्थितां म्हणून तो सांगता तुमचे जिवितच एक बलिदान कशें देवाक समर्पया तेच जातलें तुमचे आत्मिक बलिदान म्हणून अध्याय बारा ओळ एक आणि दुसरो ओळ अशी सांगता तुम्ही संवसाराच्यो साली आधार नाकात संवसारांत जे आधार नाकात आता झूज जातात असा वाईट जातेत असा आम्ही चिंतून दुपास ताच्या विशयान ताच्या बदलाक थोडो वेळ माऊनपणी देवा लागी कोसुया आणि देवा लागी माग्या दाड तुझ्या सेवाकांक या संसारात शांती नीत दाखवचे सेवाक दाड म्हणून माग्या आणि दुसऱ्यान मोगाच्या भाऊ आम्ही देव नीती नितीवंत देव सतेवंत म्हणून वळखून घेऊया ताचे निती होत आम्ही वळखून घेतना आम्ही निती होत जाता दुसऱ्यान ताचे बळवंतपण आम्ही वळखण घेऊया ताचे बळवंतपण वळखण घेतना देवाक सगळे साध्य असा म्हणून कळटा देखून आमकां समर्पण खूप बरं जातेले आमच्या जीवित बलिदान कशे ताका सोमप आमकां जातेले आणि तिसऱ्यान ताची दया माया ताचे बोगसोणे ताचे उदारपण आम्ही वळखण घेया ते दळा ती उदारपण बोगसोणे माया मोग घेऊक आणि देऊक बरे जातेले आणि अकरेक ताचे नीतीवंत पण आणि ताचे बरेपण आम्ही वळखण घेया ताचे नितीवंत पण वळखण घेताना आणि ताचे ट्रुथफुलनेस म्हणतात म्हाका मला शब्द येत ना ट्रुथफफुलनस सतवंतपण तो फोटोन फोटयना कोणाक सतत सांगता ते सतवंत पोण आम्ही वळखण घेताना सताच्या वाटेन आम्ही चलतना जेजू सांगता हांव सत हांव वाट हांव जिवीत स्वतःच्या वाटेन चलचे म्हणटना जेजू सांगता चलचे आणि हर एक जेजू सांगता जो चलता तो जिविताक पावता आमेन